वनगुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना ताडोबामधील पर्यटनावर आधारित कोणतेही लाभ यापुढे मिळणार नाही. ताडोबा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. यामुळे स्थानिक आणि व्यवस्थापनामध्ये आता नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. वनजमिनींवर अतिक्रमण करणं, वन्यजीवांची शिकार किंवा त्यात सहभागी असणं, जंगल तोड करणं, गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असणं हे आता खपवून घेतलं जाणार नाही. कारण ताडोबा व्यवस्थापनानं अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना ताडोबाच्या लाभापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची पहिली झलक नुकतीच कोलारा प्रवेशद्वारावर पाहायला मिळाली. ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वाराजवळ काही लोकांनी वन जमिनीवर अतिक्रमण केलं. यातील 8 जण जिप्सी मालक असून मागील अनेक वर्षांपासून ते पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक हित साधतायत. मात्र ताडोबा व्यवस्थापनानं हा निर्णय घेतल्यानं त्यांच्या जिप्सी आता बंद केल्या जाणार आहेत. या अनुषंगानं त्यांच्या जिप्सी अडवण्यात आल्या तेव्हा कोलारा गेटवर मोठा गोंधळ झाला. अनेक पर्यटकांचा विचार करून या जिप्सी 2 तासांनी सोडण्यात आल्या. आम्हाला कुठल्याही प्रकारची सूचना नाही की तुमची गाडी उद्यापासून बंद होणार आहे की काय होणार आहे तर काही पता नाही. आम्हाला कुठलंही कारण नसताना आमची गाडी आज म्हणजे गेटवरून सोडल्या जात नाही. कशासाठी बंद केले कारण अजून समजलेलं नाही. कारण समजलेलंच नाही अजून कशासाठी गाडी बंद करता येतं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे गाडीचा हेच नाही समजून आलं. मुळात हा निर्णय ताडोबानं का घेतला यामागे वेगळा दृष्टिकोन आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार ओळख लपवून जंगलाचा आधार घेतात. त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागू नयेत. वन्यजीवांना कोणताही फटका बसू नये यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कोलारा गेटमध्ये पर्यटनासाठी साधारण 33 या 34 गाड्या जिप्सीज रजिस्टर्ड आहे. त्यापैकी 7-8 लोकांच्या अतिक्रमणाच्या केसेस आहे. त्या लोकांना आपण साधारण 2-3 महिन्यापासून त्यांच्याकडे आपण पाठपुरा करत होतो. त्या लोकांना आपण विनंती केलं की तुम्ही अतिक्रमण सोडा आणि नंतर तुम्ही तुमच्या पर्यटनामार्फत तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पैसे मिळतच आहे. सो अतिक्रमण करणं ते योग्य नाही आहे. अतिक्रमण सोडा म्हणून त्यांना विनंती केलं होतं. परंतु त्या लोकांनी काही आपल्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला नाही म्हणून आज आपण त्यांना गाडी बंद करायला सांगितलं होतं. ताडोबाच्या कोर झोनमध्ये अजूनही काही गावं वसली आहेत. त्यांना बाहेर काढणं आणि वनजमीन मोकळी करणं हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय. पण हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांचा रोजगार जाणार हे मात्र निश्चित. अभिषेक भटपल्लीवार, AM न्यूज, चंद्रपूर.